नमस्कार एबीपी माझाच्या वेब एक्सक्लुसिव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विश्वचषकाची फायनल आता अवघ्या काही तासांवर आलेली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद मध्ये ही फायनल रंगणार आहे आणि क्रिकेट रसिकांचा उत्साह शिगेलाय. त्यांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत रोहित सेनेकडनं, रोहित शर्माच्या टीमकडनं, कारण परफॉर्मन्स तसा झालेला आहे. सलग 10 सामने जिंकत फायनलमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि एकूणातच या टीमचा परफॉर्मन्स, याआधी आपण जे 2 वर्ल्डकप जिंकलोय 1983 मध्ये आणि 2011 मध्ये, तर त्या टीमचा परफॉर्मन्स, त्या टीमची वैशिष्ट्य, या टीमची वैशिष्ट्य, या टीम मधल्या सगळ्या खेळाडूंचं जो परफॉर्मन्स, जी कामगिरी झालेली आहे, त्याच्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत 2 क्रीडा पत्रकारितेतली ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी, ज्यांना जवळपास 44 वर्षांचा अनुभव आहे क्रीडा पत्रकारितेतला आणि 1983 च्या वर्ल्डकप पासूनचे सगळे वर्ल्डकप ते कव्हर करतायत. आणि त्यासोबतच ज्येष्ठ क्रीडा पत्रकार शरद कदरेकर देखील आपल्यासोबत आहेत. त्यांचाही जवळपास 40 वर्षांचा, 4 दशकांचा क्रीडा पत्रकारितेतला अनुभव आणि त्यांनी देखील 83, 87 आणि पुढचे सगळे वर्ल्डकप, 2011ची फायनल तर या दोघींनी मंडळींनी वानखेडे स्टेडियमवर याची देही याची डोळा पाहिली आहे. त्यामुळे धोनीचा तो षटकार, ती सगळी कामगिरी यांच्या डोळ्यासमोर घडलेली आहे. तर या दोघांशी आपण आता खास संवाद साधणार आहोत. सुरुवातीला मी विनायक दळवींकडे जाईन. विनायक दळवी, मला सांगा, 1983 ची कपिल देवची टीम म्हणजे 75, 79 आणि 83 असे 3 वेळा सलग मला वाटतं वेस्ट इंडिज आली होती फायनलला आणि आपण त्यांची हॅट्रिक ब्रेक केली, तर ती 1983ची टीम आणि 2023 मधली रोहित शर्माची टीम, तुम्ही या 2 टीमकडे कसं पाहता? 2 टीमचं विश्लेषण, त्या 2 टीमचे स्ट्रेंथ पॉइंट तुमच्या नजरेतनं काय सांगता येतील? विनायक दळवीजी, बघा, सर्वप्रथम जी 83ची टीम जिंकली त्या टीमने देखील स्वतः कबूल केलंय की आम्ही देखील अपेक्षा करत नव्हतो. फक्त त्या टीमची स्ट्रेंथ काय होती की ऑलराऊंडच होते. दुसरी ताकद मला असं म्हणावं वाटतं की इंग्लंड मध्ये आपण खेळत होतो, तिथला खेळपट्टी, तिथलं हवामान, स्विंग जो म्हणतो बलविंदर सिंग संधूचा आपण जो मॅजिक बॉल रेनीतला बोल्ड काढलेला, तर तसे अनेक बॉल पडलेले आपण त्या स्पर्धेत बघितले. आणि स्वतः बॉलर्स, काही बॉलर्स म्हणजे मोहिंदर अमरनाथ असेल किंवा काही जे बॉलर्स आपल्याला पुष्कळ बोनस म्हणून उपयोगी आले, तर त्यावेळेचं वैशिष्ट्य तो स्ट्रॉंग पॉइंट होता आणि बॉलिंगच होती. म्हणजे आपण तिन्ही वर्ल्ड कप जर कम्पेअर केले तर तिन्ही वर्ल्ड कप ची आपल्या स्ट्रेंथ, जेव्हा जेव्हा बॉलिंग क्लिक होते तेव्हा कमी रन्स असून देखील आपण जिंकलोय. तर 83 साली आपण अंतिम फेरीत अगदी कमी म्हणजे 183 रन्स केल्या होत्या आणि विवियन रिचर्ड ज्या पद्धतीने बॅटिंग करत होता त्यावेळेला वाटत होतं की सामना अर्ध्या 30-1 षटकातच तो संपवणार, पण नंतर चित्र पालटत ते बॉलर्सनी. त्यामुळे मला वाटतं की त्यावेळेची टीम 2011ची टीम, तोपर्यंत आपण सेटल झालेलो होतो क्रिकेटमध्ये. आपल्या देशात अनेक चांगले बदल झाले होते, टेक्निकल गोष्टी आपल्याला अनेक बीसीसीआय कडून मिळाल्या होत्या आणि तो फरक होता. आधुनिक तंत्रज्ञान आलेलं, सगळ्याच गोष्टी आल्या होत्या. मी शरद कदरेकरांकडे जाईन. कदरेकर जी, 2011ची टीम, धोनीची टीम आणि आता रोहित शर्माची टीम, तुम्ही कसं बघताय? कदरेकर मला वाटतं डिस्कनेक्ट झालेत. आपण पुन्हा एकदा विनायक दळवींकडे येऊया. विनायक दळवीजी, तुम्ही 1983 आणि 2023च्या टीम बद्दल आपण बोललो, पण जसं आता तुम्ही बोललात की एरवी फलंदाजी ही आपली ताकद राहिली आहे प्रमुख, बॅटिंग स्ट्रेंथ ज्याला आपण म्हणतो नेहमी, पण यावेळेच्या वर्ल्ड कपच्या आपल्या परफॉर्मन्सचा एक प्रमुख घटक राहिला तो बोलिंग साईड, कारण आपण ज्या पद्धतीने अपोजिशनला ऑलआउट काढलेत, म्हणजे 100च्या आत आपण 2 ते 3 वेळा किमान ऑलआउट घेतलेला आहे. मग साऊथ आफ्रिकेची टीम असेल, श्रीलंकेची टीम असेल, म्हणजे जिकडे आपण 300-300 मारतोय, पाकिस्तान 200च्या आत, जिकडे आपण 300-300 रन्स करतोय त्याच पिचवर आपण समोरच्या टीमला 100 सुद्धा करू देत नाहीये. तर या बॉलर्सच्या परफॉर्मन्स बद्दल तुम्हाला काय वाटतं? सगळे जेलिंग एकूणच जे झालेलं आहे, 3 फास्ट बॉलर, 2 स्पिनर, बॉलर्सच्या परफॉर्मन्स कडे तुम्ही कसं बघताय? विनायक दळवी, बघा, आपण सर्वप्रथम बॉलर जेव्हा आपण म्हणतो एकाच वेळी पीकला असणं, फॉर्म मध्ये येणं, तसं पहिल्यांदाच घडतंय. नाहीतर काही वेळेला काय होतं की एखादा बॉलर विकेट काढत असतो पण दुसरा एकदम मार खात असतो. समोरची टीम काय करते की त्यांच्या बॉलिंगवर धावा काढत असते, त्या सेफ असतात तिथे. पण ह्यावेळेला काय कोणी त्यांना म्हणजे ब्रीदिंग म्हणतो ना, आपण श्वास घेऊ दिला नाही कोणालाही आणि त्यामुळे कोणी बॉलर्स आला, अगदी पहिल्या चेंडूपासून आपल्या तिन्ही फास्ट बॉलर्सनी घेतले. आणि आपली फास्ट बॉलिंग ही स्ट्रेंथ आपण मानत नाही जरी असली ना, पण दरवेळेला वर्ल्ड कपच्या वेळेला आपल्या फास्ट बॉलर्सनीच आपल्याला वर्ल्ड कप तिन्ही जिंकून दिले. अगदी गेल्या 2011ला देखील झहीर खान होता, तसा आज शामी आहे किंवा सिराज आहे किंवा बुमरा आहे. तर हे जे 3 बॉलर्स आहेत या तिघांचं कॉम्बिनेशन एकदम उत्तम झालं आणि पीकला आले तिन्ही एकाच वेळेला. आणि त्याच वेळेला स्पिनर्स आपण म्हणतो ना फिरकी गोलंदाज जे होते त्यांच्यावर आपली मदार असायची, पण याला फिरकी गोलंदाजी एक कुलदीप यादव सोडला
आणि जडेजा जो काम चलाऊ आहे, म्हणजे तो त्याला विकेट मिळाली हुँ, चांगली तुटलेली वगैरे, तर तो एकदम थ्रू होतो. तसे 5 विकेट त्यांनी काढल्या या बरोबर स्पर्धे एकदा. बरोबर तर मात्र यावेळेला आपण फास्ट बॉलर्सने आपल्याला अगदी काय म्हणतो बोनस पेक्षाही बोनस दिला, आणि रन्स किती असून दे, म्हणजे करेक्ट 300 असून दे, 250 असून दे, पण आपण दरवेळेला त्या धावसंख्येच्या आतच आपण रिस्ट्रिक्ट केलंय. तर ही ही गोष्ट टुर्नामेंट सुरू व्हायच्या आधी बरोबर पण क्लिअर होती, पण आपण बरोबर आपल्या म्हणजे आपण 3 फास्ट बॉलर खेळवायचे नाहीत या तत्वाला चिकटून होतो. पण सुदैवाने किंवा एखादा निर्णय म्हणतो ना ब्लेसिंग इन डिस्गाइज, तसंच हार्दिक पांड्या बाद झाला इंजुरी आणि झाली. हो शामीला आपण खेळवण्याचा निर्णय घेतला, करेक्ट अदरवाइज पुन्हा आपण वेगळं चित्र कदाचित पाहत असतो. करेक्ट. अश्विन, आता तुम्ही उल्लेख केला की 3 फास्ट बॉलर आपण घेऊन खेळतोय आणि ते पण इंडियन विकेट्सवर. तर या 3 फास्ट बॉलरची वैशिष्ट्ये तुमच्या नजरेत ना, कारण बुमराह आणि सिराज पहिली टाकतायत, नंतर वनचेन शमी येतोय, प्रत्येकाचे वेगळे स्ट्रेंथ पॉइंट आहेत. तर या तिघांचा परफॉर्मन्स तुम्ही या 10 सामन्यांमध्ये, खास करून शमीबद्दल मी तुम्हाला विचारेन, कारण पहिल्या 4 मॅचेसमध्ये त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं, त्याच्यानंतर टीम मध्ये येणं आणि आज तो हायेस्ट विकेट टेकर आहे. तर या तिन्ही बॉलर्सची तुमच्या नजरेतनं बलस्थानं कोणती? बघा, सर्वप्रथम बुमरा इंजुअर्ड होता, त्याला आपण संधी दिली. शामी हो पण इंजुरीतून आला, हो त्याला संधी दिली. म्हणजे सर्वप्रथम टीम मॅनेजमेंटचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी विश्वास बरोबर टाकला या इंजुरी असून पण, म्हणजे त्यांना त्याही कॉन्फिडन्स त्यांचा आला. दुसरी गोष्ट, शमी हा वेगळ्या पद्धतीचा बॉलर आहे आणि बुमरा वेगळा आहे. बुमरा म्हणजे यॉर्कर्स 10 पावलांचा स्टार्ट घेऊन एवढ्या वेगात बॉलिंग टाकणं एक चमत्कार म्हणावं लागेल, आणि तो अक्युरसी आहे त्याची, म्हणजे डेथ ओव्हरला जे आपल्याला मिळत नव्हतं, हा, तर ती बुमराच्या येण्यामुळे मिळाली. हा जो सिराज आहे, सिराज डावरा बॉलर आहे आणि डावखुरे बॉलर नेहमी आपण म्हणतो उजवा डावा पसा बॅट्समन असला की कॉम्बिनेशन चांगलं होतं, बॉलर समोर जातो त्याला दरवेळेला त्याला बॉलिंगचे डावपेच बदलावे लागतात. तसंच याच्या बाबतीत देखील झालं, त्यामुळे दोन्ही एंड कडून दोन वेगळे बॉलर आपल्याला मिळाले. आणि ह्याच्यानंतर जो बदल आपण तिसरा जो आणायचो शमीला, शमीने काय केलं की जेव्हा इंजुरी होती भरपूर वेळ या शमीने घेतला होता, जवळजवळ 6-7 महिने तो टीम मध्येच नव्हता, पण त्या रिकाम्या वेळात त्याने सदुपयोग केला. त्यांनी काय केलं की बदल जास्त बॉलिंग मध्ये केले नाही, स्पीड वाढवला नाही किंवा स्लोअर वन डेव्हलप करणं किंवा काय दुसरे प्रयोग करत राहिला नाही. त्यांनी काय केलं की जो सीम वर टाकतात बॉल, झहीर खान आपला टाकायचा बघा, की ती सीम त्याची सरळ अशी अशी येते, म्हणजे वॉबल स्पिन नाही काय, सरळ सीम, आणि फक्त बोटं मारणं म्हणतो आपण त्याला एक ह्या, हा सीम मोमेंट, ती फक्त एक राईट आणि लेफ्ट, म्हणजे दोन्हीकडे तो त्या स्पॉटवरून दोन्हीकडे बॉल फिरवतो. ही आज जगात मला नाही वाटत फार कमी गोलंदाजांना ते जमलंय, ते शमीला जमलं आणि ऐन मोक्याच्या वेळी जमलंय. त्यामुळे आपण आज जे आज 7व्या आसमानगर किंवा 10 टॉप 10 किंवा परफेक्ट 10 आहोत, त्या शमीमुळे सलग ते, त्यामुळे शमीला आपण जास्त क्रेडिट दिलं पाहिजे. त्याचा जो एका स्पॉटवरून दोन्हीकडे स्विंग करण्याची कला त्यांनी डेव्हलप केली होती, त्याचा क्रेडिट आहे. या तिन्ही बॉलर्स मध्ये खास करून बुमरा मी म्हणेन तुम्हाला, किंवा शमी पण काही वेळा, स्लोअर वनचा या बॉलर्सनी केलेला वापर तुम्ही कसा बघता त्याच्याकडे? कारण काही अत्यंत मोक्याच्या क्षणी स्लोअर वनवर विकेट काढल्यात, इंडियन विकेट्सवर स्लोअर वनवर विकेट काढणं, तुम्ही ही क्वालिटी कशी बघता? नाही बघा, सर्वप्रथम आपण इंडियन टीमने कोणत्या पिचवर कोणाच्या मॅचेस ठेवल्या याचा पण तुम्ही विचार करा. म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांना बाउन्सी पिच लागते, त्यांना वेगवान पिचेसवर खेळायची सवय, त्यांच्या आपण स्लो पिचेसवर मॅचेस ठेवल्या, म्हणजे कलकत्त्याला ठेवली साऊथ आफ्रिकेची आणि चेन्नईची जी विकेट नोन आहे स्पिनर्स आणि लूज माती आहे त्याची, तर तिथे ठेवली. तिथे काय होतं की बॉल हळू येतो मुळातच, आणि याने आणखी हळू आला ना आणि तो कट केला बॉल, म्हणजे वॉर्नरवर जे स्क्वेअरला मारतात तर त्यांचे बॉल बघा स्टंप मध्ये घुसतात, कट तिकडे जाण्याच्या म्हणजे आत येतो. तर शमी वगैरे त्यांनी ही हा विकनेस आहे तो बरोबर युटिलाइज केला. म्हणजे अगदी सेमीफायनलला तुम्ही बघितलं रचित रवींद्र हा न्यूझीलंडचा तो फॉर्म मधला बॅट्समन होता, पण शमीने त्याला कसं वाईट टाकला आणि आत आणला. वाईट टाकून जनरली काय होतं की बोल्ड काढण्यासाठी तुम्ही अक्युरेट स्पॉटवर टाकतात, पण तो आणि तो त्याचा डिफेन्स करताना तो कॉट बिहाइंड झाला. पण हे जे आहे ना, आपण अभ्यास केला की कोणती टीम वीक आहे स्लो पिचवर आणि स्लो पिचवर बॉलिंग कशी टाकायची त्याचा फायदा घेतला. आपण मला वाटतं शरद कदरेकेच्या जॉईन झालेत. कदरेकरजी आवाज येतोय माझा? तुमच्याकडे मी आता येतो. जसं आम्ही बोलत होतो की आपल्या बॉलर्सच्या स्ट्रेंथ पॉईंट बद्दल, तर तुम्हाला मला विचारायचं आहे कदरेकरजी, यावेळी आपण जे कॉम्बिनेशन घेऊन खेळतोय, खास करून हार्दिक पांड्या जेव्हा इंज्युअर झालाय तेव्हापासून आपण 6 बॅट्समन आणि 5 बॉलर असं कॉम्बिनेशन घेऊन खेळतोय, तर या टीम कॉम्बिनेशनकडे तुम्ही कसं बघताय की हे 11-11 जण क्लिक होतात त्याच्यामध्ये 6-5 कॉम्बिनेशन? कदरेकरजी,
नाही कसं आहे, पूर्वी जे म्हणालास तू जे कपिल देवच्या टीमचं जे कॉम्बिनेशन होतं ते अष्टपैलू समावेश होता. बरोबर आता जी आपली प्रेझेंट टीम आहे 2023 करेक्ट. ची रोहित शर्माची, त्या स्पेशलाइज आहेत, बॅट्समन स्पेशलाइज आहेत, करेक्ट. बॉलर्स. एक साईड आपला जो त्रिकुट आहे जसप्रीत बुमराह, सिराज आणि मोहम्मद शमी, बरोबर. हार्दिक पांड्या जरी बाहेर गेला तरी एकदम वेगवान टाकतात. मला तर वेस्ट इंडिजच्या दहशतवादी मारायची आठवण, जेव्हा आपण वानखेड्याला मॅच बघितली श्रीलंकेची, श्रीलंकेची टीम वीक आहे. 29 ला तेव्हा प्रेस बॉक्स मध्ये अशी चर्चा होती की आता श्रीलंका निच्छांत गाठत आहे, कारण त्याचा जो मारा जो होता करेक्ट वानखेड्याच्या खेळपट्टीवर चेंडू उसळत होते, म्हणजे करेक्ट करेक्ट आपल्या करेक्ट. लोकांनी त्यांना चौके छक्के मारले. पण आपले जे त्रिकुट आहे म्हणजे बुमराह म्हणा, सिराज म्हणा आणि स्पेशली शमी, शमी करेक्ट. अंगावर मारा करतो ते, म्हणजे आणि त्यांना खेळणं डिफिकल्ट जात होतं. शेवटच्या विकेटने 8व्या विकेटने 20 रनचे म्हणून ते 50 ची ओलांडली. आणि या बरोबर स्पर्धेत संपूर्ण बघा तुम्ही, जसं बरोबर. विनायकला म्हटलं, लखनौला म्हटलं, आपली जी बॉलिंग आहे हे मोठं स्ट्रेंथ आहे. आपली बॅटिंग तर करेक्ट चांगली होती, करेक्ट आपण 300 करतो, एकदा 400 केले, पण करेक्ट. बॉलिंग ही आपली स्ट्रेंथ आहे. आणि शिवाय जे दोन स्पिनर आहेत, रवींद्र जाडेजा चांगला स्पिनर आहे, कुलदीप कुलदीप यादव पण चांगला चाललेला आहे, आणि बरोबर. त्यामुळे अश्विन सारखा 90 जगातला अव्वल ऑफ स्पिनर तो हो बाहेर तो बसलाय. आता हो करेक्ट तो करेक्ट अष्टपैलू आहे, नक्कीच पण म्हणजे हार्दिक पांड्याची आपल्याला उणीव बिलकुल नाही भासत आहे, करेक्ट करेक्ट कारण करेक्ट आपल्याकडे हे स्पेशलाइज बॉलर आहेत. म्हणजे नक्कीच नक्कीच. अष्टपैलू जे आपण आता भर दिलाय द्रविडच्या बरोबर संघाने किंवा बरोबर आत्ताच्या संघाने 23च्या, बरोबर हे बरोबर स्पेशलाइज बॅट्समन म्हणा बॉलर बरोबर. म्हणा, आणि आपल्याला कुठेही आपला संघ कमी पडत नाही. होम करेक्ट कंडिशन तर आहे कद्रेकर. कद्रेकर आपल्याला एक आणि एक मुद्दा नऊ तुम्ही वीस आता ठिकाणी आपल्या सांगितला, सामन्यात. कद्रेकर एक मुद्दा तुम्ही आता हा सांगितला ज्याच्यामध्ये स्पिनर्सचा पण वाटा आहे, म्हणजे फास्ट बॉलर्स प्लस स्पिनर्स. मला कुलदीप यादवबद्दल स्पेसिफिक विचारायचं, कारण रवींद्र जाडेजाकडे पुरेसा अनुभव आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा, पण कुलदीप यादव तुलनेने नवीन आहे. त्यात वर्ल्ड कपचं प्रेशर, परवाची मॅच जर आपण पाहिली तर 42 आणि 44वी ओव्हर त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये, नॉकआउट सिच्युएशनमध्ये त्याने ज्या शेवटच्या 2 ओव्हर टाकल्यात, कुलदीप यादवचा टेम्परामेंट, त्याची बॉलिंग स्टाईल आणि ज्या पद्धतीने तो व्हेरिएशन आणतोय, कुलदीप यादवचा परफॉर्मन्स तुम्ही कसा बघताय कद्रेकर? कुलदीप चायनामधून गोलर आहे, आणि मध्ये एक द्रविडची एक प्रेस कॉन्फरन्स त्यांना सांगितलं की त्याला काही त्याच्या बॉलिंग ऍक्शन मध्ये शैलीमध्ये बदल सुचवले, म्हणजे वेगात ओके चेंडू टाकायचा, आणि ते ओके. तंत्र त्याने घोटवलं वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी, आणि ते घोटवलं आणि त्याचं त्याला यश मिळत आहे. करेक्ट म्हणजे जो आपले जे बॉलरचे करेक्ट. नाणवलेले प्रशिक्षक आहेत, पारस हो मांगे ते फास्टर होते, हो पण करेक्ट. द्रविड आपला त्यांनी जो कुलदीप तर तो मला वाटतं अंमलात यश मिळत आहे. नक्कीच नक्कीच. श्रेयस अय्यर बद्दल मी तुम्हाला विचारतोय. श्रेयस अय्यर सुरुवातीच्या काही म्हणजे मॅचेस मध्ये आपण बघितलं सेट झाल्यावर आउट होत होता, पण गेल्या 4 मॅचेस मधला त्याचा परफॉर्मन्स, खास करून गेल्या मॅच मध्ये 105 रन जवळपास 70 बॉल मध्ये तो डिफरन्स होता, 350 आणि 400 स्कोअर जवळपास आपण गेलो त्याच्यामध्ये. अय्यरचा परफॉर्मन्स तुम्ही कसा बघताय कद्रेकर? हो नक्कीच नक्कीच. अय्यरचं बघा, अय्यर जो त्याला हुक आणि पुल खेळायची सवय आहे, तो पुल मध्ये तो फसला जाता, नंतर त्याने पहिल्या 2-3 मॅचेस फेल गेल्यानंतर पहिल्या मॅचला जो शून्याला आउट झाला ऑस्ट्रेलिया गेम, आपण 2-3 त्याच्यानंतर बरी भयंकर टीका पुल मारतोन, पत्रकारांनाही टीका केली, सगळ्यांनी टीका केली, म्हणजे जाणे माने त्याला ती पटली नाही. पण नंतर त्यांनी आपला खेळ इतका उंचावला, त्याच्या धावांचं सातत्य बघा, 72 82 128 आणि 105, आणि त्यातही जी आपण परवाची मॅच जिंकली आपण अगेन्स्ट न्यूझीलंड, त्यात जो फरक सगळे विराट कोहली सेट येतात त्याचा रेकॉर्ड होता बरोबर आहे, पण ज्या पद्धतीने श्रेयसने षटकार मारले 9 षटकार, पहिल्या त्याच्या अर्ध्या षटकात 3 चौकार आणि 2 षटकार होते, पण नंतर त्याने पुढची जी अर्धशतकी आहे त्यात 5 षटकार मारले, म्हणजे त्याचं इतकं हुकमत आहे की त्याने म्हणजे तंत्र गोठवलंय. आणि जी टीका सकारात्मक घेतली, आणि अगोदर म्हणजे मुंबईला जी मॅच झाली श्रीलंकेच्या अगोदर, त्याच्या अगोदर मॅचच्या आदल्या दिवशी तो केवळ 2 तास म्हणजे लोकल बॉलर आणि द्रविड त्याच्या समोर उभा होता, त्याने सराव केला म्हणजे, आणि ते सगळे आपले जे दोष होते त्यातला उणीवा सगळ्या बाहेर काढा, आणि नंतर त्याचा परफॉर्मन्स म्हणजे चढती बाजवी म्हणतो, चढत्या क्रमांक त्याचा परफॉर्म होतो आहे म्हणजे खरं, आणि त्याचा रिझल्ट आपल्या समोर आहे. कद्रेकरजी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, कारण मला माहिती आहे तुम्हाला आता फायनल साठी अहमदाबादला निघायचंय आणि चषक घेऊनच ट्रॉफी घेऊनच आपल्याला यायची आहे. सो एक शेवटचा प्रश्न शरद कद्रेकरजी तुम्हाला, की आता ऑस्ट्रेलिया आपल्या समोर म्हणजे एक तगडी टीम आहे, पुन्हा एकदा आपण लीग मध्ये त्यांना हरवलंय, पण त्यावेळी देखील 2-3 अशी स्थिती होती, तिकडे विराट कोहली आणि राहुलची पार्टनरशिप झाली आणि आपण जिंकलो, पण आता फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कुठल्या बॅट्समनवर आपण खास लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं शरद कद्रेकर? मला वाटते जी वॉर्नर आणि मिचेल मार्श, आता मागच्या मध्ये शून्याला आउट झाला, 1 डाऊन येतो, आणि हेड, ही जी जोडी अत्यंत स्फोटक आहे. एक पहिले वॉर्नर जसा आपला रोहित शर्मा खेळतोय चौके षटकार मारतोय सेट करून देतो टीम, तसा वॉर्नर सेट करून देतो, नंतर प्रवाह हेड खेळला,
आणि नंतर जो आता जरी मिचेल मार्श शून्याला आउट झाला त्याचं पण खेळी स्फोटक आहे, त्याने 175 केले. परवा त्याचे आजोबा निधन झालं म्हणून तो गावी आपला सिडनीला ऑस्ट्रेलियाला गेला आणि परत आला लोक. पण मला वाटतं हे जे तुम्ही प्रश्न विचारला जे धोकादायक बॅट्समन आहेत ते पहिले टॉप टीम म्हणजे वॉर्नर, हेड आणि तिसरा मिचेल मार्श. ओके ओके, हे मला वाटतं धोकादायक. नक्कीच नक्कीच, खूप खूप धन्यवाद कदरेकरजी, तुम्ही जॉईन झालात आमच्याशी गप्पा मारायला. आणि अपेक्षा करूया की रोहित शर्मा हा विश्वचषक उंचावताना आपल्याला रविवारी दिसणार आहे, तर त्या परफॉर्मन्ससाठी आपण ऑल द बेस्ट म्हणूया टीमला. आणि तुम्हाला देखील हा वर्ल्ड कपची फायनल तुम्ही पुन्हा एकदा कव्हर करताय, सो तुम्हाला देखील आम्ही थँक्यू म्हणतो की तुम्ही जॉईन झाल्याबद्दल. थँक्यू सो मच शरद कदरेकर. आता आपला रोहित शर्माचा विषय झाला, म्हणजे जसं कदरेकरांनी उल्लेख केला की तिकडे डेव्हिड वॉर्नर ज्या पद्धतीने किंवा ट्रेव्हिस हेड ज्या पद्धतीने सुरू करतोय, इकडे रोहित शर्मा सुरू करतोय. रोहित शर्माचा या वर्ल्ड कप मधला अप्रोच किंवा एकूणच त्याची बॅटिंग स्टाईल तुम्हाला थोडीशी वेगळी वाटते, कारण पहिले 2-3 बॉल बघून तो पहिल्या ओव्हरलाच एक अटॅक सुरू करतो जेणेकरून बॅकफुटवर जाते समोर. तुमचं एक लक्षात एक एखादी गोष्ट म्हणजे हे ऑब्झर्व तुम्ही केलं असेलच की हा जो बॉल आहे वर्ल्ड कपला तर तो साधारण पहिले 15-20 याच्यात हार्ड असतो, हार्डनेस असतो, बॅटवर चांगला येतो, म्हणजे स्ट्रोक्स जे म्हणतो ना चांगले स्ट्रोक प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी हा चांगला बॉल आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला बॉल खेचून स्ट्रोक्स करायचे, हे कसं आहे ताकद लावून पेक्षा कमी याच्यात तो तुम्ही मारू शकता. तर ह्या इंडियन टीमनी तो अभ्यास केलाय आणि म्हणजे पहिल्या मॅच पासून इंडियन टीमनी एक गोष्ट ठरवली, म्हणजे आपल्या ज्या ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट 3 रनला 2 विकेट होत्या तर त्या 3 रनला 2 विकेट म्हणण्यापेक्षा आपला अप्रोच होता आपला की आपण थांबायचं नाही म्हणजे अटॅकिंग खेळायचं, त्यामुळे मिळालेले आहेत. आपण जर डिफेन्सिव्ह करत राहिलो 2-3 ओव्हरला 4-5 रन वगैरे तर आपण विकेट पडल्या नसत्या. हा अप्रोच यांनी शेवटपर्यंत ठेवलाय आणि त्याचा फायदा झाला, कारण नंतर तुम्हाला आहे ना बॉल्स साधारण नरम झाला तो तर तो हळू येतो, तुम्हाला इनिंग बिल्ड करता येते पण रनरेट पुश करता येत नाही. रनरेट जर चांगला पाहिजे असेल तर तुम्हाला सुरुवातीलाच फटके मारायला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा म्हणजे अगेन्स्ट पाकिस्तान पण आपल्या टीमने ठरवलं की अटॅकिंगच खेळायचं, म्हणजे हा टीमच्या अप्रोचचा किंवा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. हा म्हणजे हा मुळात रोहित शर्मा अटॅकिंग आहे पण तो बळी देतोय स्वतःचा, कधी कधी बघा 50 पण करत नाही, आपल्याला वाईट वाटत खरं तर सेंचुरी करणार. म्हणजे जो कोहली किंवा यांचा अप्रोच आहे आणि या सुरुवातीच्या दोघांचा तो वेगळा आणि यांना सोडलेला आहे, म्हणजे आपण म्हणतो ना बळी दिलेले त्यांना तुम्ही मारा जे काय होईल ते, तर तसा अप्रोच आहे आणि तो या बॉल आणि आपल्या विकेट त्याला अनुसरून आहे, त्यामुळे आपल्याला दिसतंय की अटॅकिंग खेळतोय पण तो म्हणजे स्वतः सॅक्रिफाईस करतो टीमच्या रोल स्ट्रॅटेजीसाठी. कदरेकर विनायक दळवीजी, म्हणजे असं आपण म्हणता येईल की प्रत्येक प्लेअरला एक रोल डिझाईन करून देण्यात आला आणि त्याप्रमाणे तो खेळतोय, कारण आता आपण जसं तुम्ही म्हणालात की रोहित शर्माचा रोल हा आहे की सुरुवातीला येऊन अटॅक करायचा, विराट कोहलीकडे मी येईन म्हणजे ड्रीम फॉर्म मध्ये येतो, 50 सेंचुरी झाल्यात वन डे मध्ये, पण ज्या पद्धतीने आता आपण म्हणजे अप्रोच बघतोय त्याचा की तो आल्यावर समोरून जेव्हा हिटिंग होत आहे तेव्हा तो त्यांना अजिबात स्ट्रोक मॅच करायला जात नाहीये, त्याच्याकडे मोठे स्ट्रोक्स आहेत ऑफकोर्स, पण तो 40-50 ओव्हर पर्यंत खेळण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक वेळी. हा रोल डिझाईन करून देण्यात आला, कारण आधी पण आपण बघितलं शुभमन गिल अटॅक करतो रोहित, विराट कोहली उभा राहतो, श्रेयस अय्यर अटॅक करतो विराट कोहली उभा राहतो, त्याला एक रोल डिझाईन करून देण्यात आला की तुला 50 ओव्हर खेळायचं. बरोबर नाही नक्कीच, कारण ज्या वेळेला एका चांगला बॉलर्स किंवा एकदम विकेट पडतात कोलॅप्स होते बॅटिंग त्यावेळी एक असा एक बॅट्समन पाहिजे जो शेवटपर्यंत उभा राहू शकतो. आपली बॅटिंग बघा आपण 6-7 नंतर जाडेजा नंतर आपली बॅटिंग नाहीये, एक अश्विन नसल्यामुळे कमी आहे किंवा ठाकूर जो होता तो एक होता ऑलराऊंडर, ऑलराऊंडर नाहीये आणि आता हार्दिक पंड्या पण नसल्यामुळे एक म्हणजे बॅट्समन आपला ऑटोमॅटिक कमी झाला, तर तिथे आपली उणीव आपल्याला भासू शकते किंवा कोलॅप्स होऊ शकतो, जे पडदळ होऊ नये त्यासाठी हे हा म्हणजे स्ट्रॅटेजीचा भाग आहे तो. आणि विराटला पण काय होत, पण विराट आपण इतके वर्ष बघतोय तो जास्त हवेत स्ट्रोक मारत नाही, अगदी लास्ट मोमेंटला जेव्हा रन्सची गरज आहे किंवा गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आपण जेव्हा हे करत होतो तर त्यावेळी त्यांनी शेवटच्या चेंडूवर तो षटकार मारला, तर अशा मोमेंटला त्यांनी उचललेलं बघितलंय, अदरवाइज तो हवेत न मारता जमिनी लगतच शॉट मारतो. खरं दोन प्लेयर्स बद्दल आपण अजून बोललो नाही, ते प्लेयर्स म्हणजे शुभमन गिल आणि KL राहुल. परवा आपण बघितलं आपण शुभमन गिल म्हणजे रोहित शर्मा आउट झाल्यानंतर त्याचा टेम्पो शुभमन गिलने मेंटेन ठेवला, त्याच्यानंतर राहुलने पण सिच्युएशन नुसार खेळ केले, म्हणजे पहिल्या काही मॅचेसमध्ये जेव्हा विकेट गेली ऑस्ट्रेलिया बरोबर तर तो विराट कोहली बरोबर उभा राहिला, वेरज गेल्या काही मॅचेसमध्ये त्याने एक तडाखेबाज सेंचुरी देखील लगावली जेव्हा सिच्युएशन डिमांड करत होती की आता अटॅक करायचंय. तर KL राहुल आणि शुभमन गिल या दोन प्लेअरच्या परफॉर्मन्स बद्दल तुम्ही काय सांगा?
नाही, शुभम गिला नवोदित आहे, यंगस्टर आहे, शिकतोय अजून. आणि केएल राहुल आपला सिनियर प्लेअर आहे, म्हणजे व्हाईस कॅप्टन पण होता, आता इंजुरीमुळे तो बाहेर गेला त्यामुळे परिस्थिती बदलली. परंतु केएल राहुलची अगदी सेमीफायनलला पण त्यांनी केलेली इनिंग या दोघांच्या शतकामुळे, त्याच्या इनिंग बद्दल कोणी बोललं नाही की, पण त्याचे म्हणजे कमी चेंडू ते म्हणतात 17-20 चेंडू मधील त्याच्या त्या 38-40 धावा होत्या, त्या पण देखील महत्वाच्या होत्या. हा, कारण त्या मोमेंटला जो 400 जवळपास जाणं हे जास्त महत्वाचं होतं, म्हणजे जेवढी अय्यरची इनिंग महत्वाची तेवढी त्याची देखील महत्वाची. आणि याचा दरवेळेला असं होतं, म्हणजे फक्त आपण याला ऑस्ट्रेलियाच्या जी इनिंग खेळला त्या 3 विकेट पडल्यामुळे याच्या इनिंगला हायलाईट केलं गेलं, अदरवाईज ह्याची इनिंग बॅकबोन जो असतो किंवा नंतरचा लोअर हाफ मध्ये रन्स वाढवणं, तर हा भूमिका महत्वाची पार पाडतो असं वाटतं. खास करून जेव्हा आपण म्हणतो की पहिल्या दावरमध्ये अटॅक करायचं, पण 11-40 या ओव्हर्स मधला जो रन रेट मेंटेन ठेवणे, तर मला असं वाटतं की ही मधली फळी आपली खूप चांगलं करते ते. बरोबर, राईट. आणि नाही, आणि हे काय रोल प्रत्येकाला दिलेले, सेट झालेले बॅट्समन असतात. हा, आणि पॉवर प्ले मुळे प्लेयर्स पण त्यावेळेला पण आत असतात. आपण आपल्या आपल्या घरच्या मैदानात आहोत, त्यामुळे सगळं काय माहितीये. आणि दुसरं, तुम्ही असे लक्षात आलं असेल तुमच्या, तर बघा म्हणजे अगदी वानखेडी आपलं मैदान आहे मुंबईचं, तर बाउंड्री एवढी आत आणली आहे ना, म्हणजे आयपीएलला देखील आतमध्ये नसते. एक तर त्यांचा नियम आहे आयसीसीचा की जाहिरातीचे बोर्ड आहे त्याच्यापासून 10 मीटर आतमध्ये पाहिजे बाउंड्री, तर आणि त्या जाहिरातीचे बोर्डच मुळात आतमध्ये ठेवलेत, म्हणजे आपले मुळात वानखेडे स्टेडियम हे फक्त क्रिकेटचं बाउंड्री लाईनला लागूनच पुढे स्टेप्स प्रेक्षकांच्या सुरू होतात. तर त्यामुळे मला वाटतं हे वानखेडे किंवा काही 400 जिथे झाले दिल्ली आणि वानखेडे, त्याचं तुम्ही बघितलं मैदान फार छोटं करण्यात आलंय, अगदी छोटं केलं वानखेडेचं पण तेच झालं. नक्कीच नक्कीच. एक फक्त जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो की आता बॅट्समन बद्दल आपण बोललो ऑस्ट्रेलियाच्या, म्हणजे कदरेकरांनी सांगितले की कोणते बॅट्समन जे धोकादायक ठरू शकतात, ऑस्ट्रेलियन बॉलर्सचा जर विचार केला तर कुठले असे बॉलर्स आहेत तुम्हाला वाटतात की ज्यांना आपण टार्गेट केलं पाहिजे म्हणूया, की ज्यांच्यावर आपण लक्ष ठेवायला लागेल जर आपल्याला मोठा स्कोर करायचा असेल ऑस्ट्रेलियन बॉलर्स? बरं, बघा पहिली गोष्ट, ऑस्ट्रेलिया हा संघ 5 वेळा एकूण वर्ल्ड कप जिंकलेला आहे, म्हणजे तो अनुभवी आहे, धूर्त आहे म्हणतो ना, म्हणजे कोल्ह्याची धूर्तता त्यांच्यात आहे. आणि त्यांनी देखील पुष्कळ अभ्यास केलेला आहे आतापर्यंत, आणि त्यांनी पहिले 2 सामने हरल्यानंतर त्यांनी कमबॅक करून एकही सामना त्यांनी पण गमावलेला नाही, म्हणजे हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा संघ पण सेटल नाही, त्यांना पण इंजुरीचे प्रॉब्लेम आहेत, अनेक प्रॉब्लेम आहेत, आणि अनेक प्लेयर्स इंजुअर्ड होतात जातात, अनेक कारण आहेत जातात, तर तो संघ देखील तरी देखील उभा आहे. तर याच्यामध्ये मला वाटतं एक डार्क हॉर्स त्यांचा जो आहे ना, हा बघा त्यांचा ऑलराऊंडर आहे स्टॉइनिस, हा अजून क्लिक नाही झाला कुठे, म्हणजे तो आपण आयपीएलला त्याचं बघितलं, त्यांनी एखादी मॅच फिरवू शकतो, म्हणजे कोल्हापूर बॅटिंग करू शकतो आणि बॉलिंग पण त्याची, म्हणजे विकेट तुटली वगैरे तर डेंजरस आहे. म्हणजे हा माझ्या दृष्टीने, हा हा बॉलर माझ्यासाठी, म्हणजे ग्लेन मॅक्सवेल किंवा इतर मार्श वगैरे सगळे ऑलराऊंडर्स आहेत. पण मधले पहिले 3 जे फास्ट बॉलर्स आहेत त्यांचे, त्यांच्यामधला जास्त थ्रेटनिंग कुठला वाटलं तुम्हाला? हेझलवूड स्टार्कच डेफिनेटली स्टार्क, आणि एक तर डावरा आहे तो, आणि आपले उजवे बॅट्समन आहे, डावऱ्यानं उजव्याने नेहमी त्रास दिलाय. आपल्याकडे एकच लेफ्टी आहे, तो खाली येतो 7-व्या नंबरला 6-व्या नंबरला, त्यामुळे जास्त धोका स्टार्कचा. आणि दुसरं म्हणजे तो आता पुन्हा वॉर्मअप झालाय चांगला, आणि अनुभवी आहे, आपले बॅट्समन त्यांनी आधी सेट केलेले आहेत सगळे, त्यामुळे डेंजरस माझ्या तोच आहे. आणि दुसरा हेझलवूड, कारण मी कमिन्स हेझलवूड जास्त, कारण जेव्हा विकेट तुटते, म्हणजे आपण शामी त्यांचा, हेझलवूड त्यांचा शामी आहे, त्यामुळे आपल्याला त्याला फार, म्हणजे तो लक्षात येत नाही पण पटकन विकेट घेऊन जातो, डिसेप्टिव्ह बॉलर म्हणतो तसं, डिसेप्टिव्ह. हा, आणि स्पॉटवर बॉलिंग करतो, विकेट तुटली असेल त्या स्पॉट वर पकडून त्याची मुवमेंट आहे, त्यामुळे तो डेंजर. हे दोन स्टार्क आणि हे दोघे डेंजरस आहे. आणि तो, हा, आणि झंपावर हे सगळे ठीक आहे, आपण खेळतो त्यांना, स्पिनर्स आहे, पण हा, पण हे दोघे आधीचे, आणि नंतरचा स्पॉइनिस सांगितला मी, तो कदाचित मध्येच 2 विकेट पटकन घेणारा बॉलर आहे. त्यामुळे एक तगडी फाईट आपल्याला बघायला मिळेल, अपेक्षा करूया. आणि जसं तुम्ही देखील 2011 तो विश्वविजयाचा क्षण वानखेड्यावर अनुभवलेला होता, अपेक्षा करूया की 2023 म्हणजे आता काही तासांवर आहे ही फायनल, तर अहमदाबाद मध्ये पुन्हा एकदा रोहित शर्मा ट्रॉफी उंचावेल, आणि जे आपण आता परफॉर्मन्स केलेले 10 मॅच सलग, तर आणखी एक मॅच जिंकून आपण क्रिकेट रसिकांना ही टीम भेट देईल. खूप खूप धन्यवाद विनायक दळवीजी, आपण कनेक्ट झालात आमच्या या गप्पांमध्ये, आणि खूप आपला एक्सपिरियन्स शेअर केलात, बहुमोल माहिती दिली त्याबद्दल. थँक्यू सो मच. ओके, धन्यवाद. आणि याचसोबत या वेब एक्सक्लुझिव्ह गप्पांमध्ये आता आपण इकडेच थांबतोय. टीम इंडियाला ऑल द बेस्ट म्हणूया आणि इकडेच थांबूया. नमस्कार.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.